मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल इन्फॉर्मेटिव्ह सर्चमध्ये। जसं की सर्वांना माहितीच आहे, आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत इथे दररोज तुमच्यासाठी नवनवीन नोकरीविषयक माहिती, नवनवीन जॉब अपडेट, तसंच ज्या काही सरकारी परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, परीक्षेच्या तयारी संबंधीचे व्हिडिओ घेऊन येत असतो। तसाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो इथे आम्ही घेऊन आलेलो आहोत। नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे, तर कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, पे स्केल कशा प्रकारे आहे आणि अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचे, अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज बघण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल आयकन सुद्धा प्रेस करा। तर मित्रांनो, इथे राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM नॅशनल हेल्थ मिशन यांच्या अंतर्गत ही भरती आहे। कंत्राटी पदभरती जरी असेल मित्रांनो, तरी इथे तुम्हाला सरकारी नोकरीचा अनुभव मिळणार आहे आणि भविष्यात त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर कोणत्या पदांसाठी ही भरती आहे ते बघूया आपण। जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा, महाराष्ट्र, सातारा जिल्हा परिषद अंतर्गत ही भरती आहे। तर आपण सविस्तर माहिती बघूया। सध्या मित्रांनो, बऱ्याच NHM राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वॅकन्सी आहेत। सगळ्यांकडे इथे बऱ्याच जाहिराती निघालेल्या आहेत। जरी कंत्राटी असेल तरी त्याचा नक्कीच तुम्हाला इथे भविष्यात फायदा होतो, कारण की तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जर अनुभव असेल तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही जागा निघतील आरोग्य विभागात, त्याच्या तुम्हाला तिथे प्राधान्य दिलं जातं। त्याच्यामुळे फक्त कंत्राटी आहे म्हणून सोडून देऊ नका। तुम्ही जर त्यासाठी पात्र असाल तर नक्कीच या पदांचा विचार करा। ऑलरेडी आपण पुण्याअंतर्गत भरती आहे, नागपूर, यवतमाळ अशा बऱ्याच NHM अंतर्गत ज्या भरती आहे त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती केलेले आहेत। तर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा। त्या सगळ्या व्हिडिओची लिंक इथे आय बटनमध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील। तर आता जे कोणी सातारा जिल्ह्याअंतर्गत आहे त्यांना या पदांसाठी इथे अर्ज करता येईल, कारण की जिल्हा परिषद सातारा अंतर्गत ही भरती आहे। सगळ्यात पहिलं इथे आहे मेडिकल ऑफिसरची पोस्ट आहे, 16 जागा आहेत त्याच्या, ह्याच्यासाठी इथे कॅटेगरी आणि नियुक्तीचं ठिकाण कुठे आहे ते दिलेलं आहे। वयोमर्यादा जशी ॲज युजुअल नेहमी असते, ते ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आहे आणि मागासवर्षीयसाठी इथे 43 वर्ष। तर इथे बघा, ह्याच्यातच दिलेलं आहे तुम्हाला NHM कर्मचारी जर असेल तर 5 वर्ष ही वयोमर्यादा शिथिल केली जाईल। म्हणजे याआधी जर तुम्हाला NHM अंतर्गत काम केल्याचा अनुभव किंवा तुम्ही जर कर्मचारी असाल तर ही जी वयोमर्यादा आहे ती 5 वर्षांनी इथे शिथिल करण्यात येऊ शकते। शैक्षणिक अर्हता MBBS BAMS 28,000 रुपये यासाठी तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे। पुढची पोस्ट आहे इथे आयुष PG मेडिकल ऑफिसर, ह्याची एक पोस्ट आहे। MD युनानी एज्युकेशन दिलेलं आहे इथे आणि 30,000 रुपये तुम्हाला यासाठी पे स्केल मिळणार आहे। DEIC स्पेशल एज्युकेटरची इथे पोस्ट आहे। BEd स्पेशल एज्युकेशन ह्याच्यामध्ये हवं आहे। द फील्ड ऑफ मेंटल रिटायर्डेशन किंवा डिप्लोमा, 28,000 रुपये तुम्हाला प्रति महिना यासाठी इथे वेतन दिलं जाणार आहे। पुढची पोस्ट आहे इथे फिजिओथेरपिस्टच्या पोस्ट आहे, ज्याच्यासाठी सुद्धा इथे फिजिओथेरपी ग्रॅज्युएट डिग्री इन 2 इयर आणि 2 इयर्सचा एक्सपिरियन्स, 20,000 रुपये पे स्केल आहे। STS RNTCP TB सुपरवायझर या पोस्टसाठी इथे वॅकन्सी आहे। एनी ग्रॅज्युएट, कोणीही पदवीधर असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, फक्त तुमचं टायपिंग असणं गरजेचं आहे। मराठी 30 आणि इंग्लिश 40 इथे स्पीड हवं आहे। त्यासोबत MSCIT परमनंट 2-व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे पाहिजेत। 20,000 रुपये तुम्हाला यासाठी इथे वेतन दिलं जाणार आहे। स्टाफ नर्सच्या जागा आहेत, 90 पोस्ट आहेत मित्रांनो स्टाफ नर्सच्या, बऱ्याच जागा आहेत, त्याच्यामुळे नक्कीच याचा फायदा करून घ्या। GNM असेल तरी चालेल किंवा BSc नर्सिंग असेल तरी चालेल आणि 20,000 रुपये तुम्हाला यासाठी इथे वेतन दिलं जाणार आहे। पुढच्या पोस्ट इथे आहेत काउन्सलरच्या, ह्याच्यासाठी BSW किंवा MSW किंवा डिग्री ओर डिप्लोमा इन काउन्सिलिंग, हेल्थ एज्युकेशन आणि मास एज्युकेशन, प्रोफिशियन्सी इन अ कॉम्प्युटर हँडलिंग आणि MSCIT ह्यासाठी हवं आहे तुम्हाला। 17,000 रुपये यासाठी वेतन आहे। लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहे, ह्याच्यासाठी तुमचं 12वी+ DMLTचा कोर्स झालेला हवा आहे आणि हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन विल बी पेफर्ड, 17,000 रुपये यासाठी वेतन आहे। आता टेक्निशियनच्या पोस्ट आहे ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये इथे एक्सरे टेक्निशियन आहे, कोणकोणते इथे बघा वेगवेगळे आहेत तर ते तुम्ही बघू शकता। एज्युकेशन इथे दिलेलं आहे,
12th सायन्स डिप्लोमा डेंटल डेंटल हायजीनचं हे इथे टेक्निशियन आहे. त्याच्यानंतर ओटी टेक्निशियन आहे, एक्सरे टेक्निशियन आहे. बघा सगळे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे पूर्ण. ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला बघायला मिळेल मित्रांनो. जर तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याद्वारे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे ही डिटेल PDF मिळेल. तसंच जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे सातारा जिल्हा परिषदेची त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर टेक्निशियनच्या ज्या काही पोस्ट आहेत त्यासाठी 17,000 रुपये तुम्हाला इथे वेतन असणार आहे. फार्मासिस्टच्या सुद्धा पोस्ट आहे, औषध निर्मात्याच्या 7 जागा आहेत मित्रांनो ह्याच्या. ह्यासाठी बी फार्म किंवा डी फार्म अँड हायर क्वालिफिकेशन विल बी प्रेफर्ड. जे हायर क्वालिफिकेशन असेल ते तुमचं इथे ग्राह्य धरलं जाणार आहे, त्यांना इथे प्रेफरन्स मिळणार आहे. बी फार्म कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतात आणि डी फार्म सुद्धा. 17,000 रुपये तुम्हाला यासाठी वेतन मिळणार आहे. फॅसिलिटी मॅनेजरच्या पोस्ट आहेत इथे, ह्याच्यासाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक और इलेक्ट्रिकल किंवा कम्युनिकेशन IT हायर क्वालिफिकेशन विल बी प्रेफर्ड. 17,000 रुपये यासाठी वेतन आहे. TBHV ह्याच्या पोस्ट आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तर अप्लाय करू शकता ह्यासाठी. टायपिंग हवं आहे ह्यासाठी तुमचं मराठी 30, इंग्लिश 40 आणि MSCIT सुद्धा कंपल्सरी आहे. 15,500 यासाठी वेतन आहे. त्याच्यानंतर ब्लॉक MNE प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिकच्या पोस्ट आहे. ग्रॅज्युएशन इन स्टॅटिस्टिक और मॅथेमॅटिक्स आणि MSCIT 18,000 रुपये वेतन आहे. कोल्ड चेन टेक्निशियनच्या पोस्ट आहेत मित्रांनो इथे. ह्याच्यासाठी 5 3-year डिप्लोमा इन मेकॅनिकल डिप्लोमा हवा आहे तुमचा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन किंवा 2-year ट्रेड इन एअर कंडिशनिंग गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग. 17,000 रुपये तुम्हाला यासाठी वेतन आहे. अकाउंटंटच्या सुद्धा पोस्ट आहेत. बीकॉम MCOM टॅली तुमचं हवं आहे. बीकॉम कॅन्डिडेट किंवा MCOM कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकता. 18,000 रुपये तुम्हाला वेतन आहे. टोटल 146 जागा आहेत मित्रांनो ह्याच्या, त्यामुळे नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. अटी आणि शर्तीसुद्धा दिलेल्या आहेत. कंत्राटी स्वरूपाची आहे ही, 11 महिन्यांकरता असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण अर्ज कसं करायचं आहे ते बघूया. बाकी ज्या काही अटी शर्ती आहे त्या तुम्ही या PDF वाचून घ्या अप्लाय करण्यापूर्वी. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करावे. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पोस्टसाठी जर इथे अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. फक्त जे अर्ज करायचे आहे ते प्रत्येक पोस्टसाठी सेपरेट करायचे आहेत. तर तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे, त्याचबरोबर ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचे आहेत मित्रांनो. मी ती सुद्धा दाखवते की अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत ते. तर हे बघा, ही त्यांनी वेबसाईट दिलेली आहे, ह्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. NHM सातारा रिक्रुटमेंट.com किंवा हा QR कोड आहे, या QR कोड स्कॅन करून तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करताना काय काय तुम्हाला द्यायचं आहे ते सुद्धा आपण बघूया. तो उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज, तुमच्या गुणपत्रिका आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. दिलेली लिंक आहे, यामध्ये 28/12 ते 10/1 10 जानेवारीपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. परीक्षा शुल्क अधिक शासकीय कर अदा केल्यानंतरच उमेदवारांचा अर्ज भरती प्रक्रियेकरता गृहीत धरण्यात येईल. एक्झाम फी दिलेली आहे, ती फी भरायची आहे तुम्हाला, त्यानंतरच तुमचा इथे अर्ज हे होईल. हे बघा सगळी माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला. ज्या काही वेबसाईटवरती इथे सगळी जी काही गुणवत्ता यादी किंवा जी काही लिस्ट असेल ती इथे वेबसाईटवर लागणार आहे, ती तुम्हाला चेक करायची आहे. तर कशा पद्धतीने इथे नियुक्ती होणार आहे बघा. इथे गुण दिलेले आहे तुमचे, पदासाठी काय क्वालिफिकेशन आहे त्याचे 60 गुण, अधिकतम गुण द्यायचे असेल तर. हे बघा, त्याच्यामुळे हे तुम्ही नीट वाचून घ्या. या प्रकारे तुम्हाला इथे गुण मिळणार आहे आणि त्याच्यानुसारच तुमची इथे गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सगळी डिटेल माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे. कागदपत्रसुद्धा काय लागतील ते तुम्हाला जोडायचे आहेत. तर इथे बघा डिटेलमध्ये कागदपत्र दिलेले आहेत, काय काय लागणार आहेत ते. शैक्षणिक अर्हतेची तुमचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र, राखीव उमेदवारांसाठी जातीचं प्रमाणपत्र, प्रमाणित केलेले अनुभवाचे प्रमाणपत्र आणि शासकीय अनुभव असल्यास अनुभवाचा दाखला. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचा नमुना दिलेला आहे. तर अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धतीने ते सुद्धा इथे दाखवते, म्हणजे कुणाला काही अडचण येणार नाही. तर हे बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे NHM सातारा रिक्रुटमेंट.com ह्याच्यावरती तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही त्याच्याद्वारे अर्ज करू शकता. तर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे त्याच्यासाठी. तर सगळ्यात आधी ज्यांचं ऑलरेडी लॉग इन असेल ते डायरेक्ट लॉग इन आणि पासवर्ड करून लॉग इन करू शकतात. पण जे नवीन कॅन्डिडेट आहे त्यांना इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे,
तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे अप्लाय फॉर कोणत्या पोस्ट, इथे NHM सातारा पोस्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी, फार्मासिस्टसाठी करत असाल तर फार्मासिस्टसाठी, किंवा कोणत्याही अकाउंटंटच्या पोस्ट आहेत, डॉक्टरच्या पोस्ट आहे, स्टाफ नर्स जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आर यू NHM एम्प्लॉय, ऑलरेडी तुम्ही एम्प्लॉई आहात का, असेल तर येस, नसेल तर नो ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. टायटल लिहायचं आहे तुमचं नाव, मदर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, एज, अप्लाइड कॅटेगरी काय आहे ते, आणि हे सगळं भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल तो टाकून तुम्हाला तिथे अर्ज करायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते स्कॅन करून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचे आहेत. तर ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ह्याच्याबद्दल. नक्कीच तुम्ही यासाठी पात्र असाल तर या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. तुमच्या फॅमिली मेंबर मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, कारण की सध्या बरेच जण नोकरीच्या शोधात आहे. कोरोनामुळे बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि पुन्हा एकदा सांगते शेअर नक्की करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही या पदांसाठी इथे इलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती अजून सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत नोकरीविषयक, ते व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून नक्कीच तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये आमच्याकडून थोडीफार मदत होऊ शकते. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.